Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी Agilus Diagnostics. खुद को टेस्ट करते रहो. विधानसभेच्या निवडणुका आता महिन्याभरावर आहेत. मवी आणि महायुतीच्या जागा वाटपा संदर्भातील बैठका सध्या सुरू आहेत. अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. 2029 भाजप स्वबळावर सत्ता आणेल असं अमित शहा कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले. एकीकडे 2024 महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण असेल याबाबत शंका असताना दुसरीकडे अमित शहा यांनी थेट 2029 स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे 2024 नंतर महायुती राहणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. यावरच अजित पवार यांना विचारलं असता राज्यात एक पक्षाचं सरकार गेल्या 40 वर्षात आलं नाही असं दादा म्हणाले. प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, शिवसेनेला शिंदे साहेबांना त्यांचा पक्ष, उद्धवजींना त्यांचा पक्ष, पवार साहेबांना त्यांचा पक्ष, काँग्रेसला त्यांचा पक्ष, असं सगळ्यांना सगळ्यांचे पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आज ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही. महाराष्ट्राची राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे, इतर राज्यांची वेगळी. इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येतं. केजरीवाल पंजाब घ्या, दिल्ली घ्या, पश्चिम बंगाल घ्या, आंध्र प्रदेश घ्या, तेलंगणा घ्या, कुठंही कर्नाटका घ्या, पण इथं मात्र एका चंद्र इथं स्टॅलिन घ्या तामिळनाडू. तुम्ही पहा पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण कधी विचार केला नसेल, 1985 नंतर, नीट माझं ऐका, 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील त्या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. 90 मी पण निवडून आलो, तुम्ही आलो होतो 90 तिथं काँग्रेसला 7 जागा कमी पडल्या. अपक्ष सुभाष अण्णाकुल, तोताराम कायंदे असे अनेक मान्यवर एकत्र केले आणि ते सरकार बनवलं. हे झालं 90 95 तुम्हाला माहिती आहे 135 का काहीतरी जागा भाजप शिवसेनेच्या आल्या. 9 अपक्ष घ्यावे लागले, ज्यावेळेस 45 अपक्ष निवडून आलेले होते. म्हणजे 95 ते 99 आमच्या होत्या 58, काँग्रेसच्या होत्या 75 आणि त्यांच्याही दोघांच्या कमीच होत्या, त्यांच्यावर सरकार त्यांना करता आलं नाही. मग आम्ही शेकापला घेतलं आणि इतर काही सहकारी मित्रांनी जनता पक्षाला घेतलं आणि सरकार केलं समाजवादीला. अशा सगळ्या घटना आहेत ना, त्याच्यामुळं इतर राज्याची परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्राची पूर्णपणे परिस्थिती वेगळी आहे. परंतु कार्यकर्त्यांना मॉरल वाढवण्याच्या करता की बाबा पुढं आपल्याला करायचं आहे असं ते सांग, म्हणजे त्या हेतूने सांगितलं असेल मला माहिती नाही, परंतु त्यांना त्यांचा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी करण्याचा आणि पूर्णपणे बहुमतात आणायचा अधिकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील हा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी शिंदेंनी यावर थेट उत्तर देणं टाळलंय. 2024 जे आम्ही येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुकांमध्ये आम्ही गेले 2.5 वर्षामध्ये जे केले विकासाचे प्रकल्प केले, जो काही पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्यात, उद्योग आणलेत आणि कल्याणकारी योजना, विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून याची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता, माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, लाडके ज्येष्ठ असतील, हे सर्वजण येत्या या निवडणुकीमध्ये त्याच्या कामाची पोचपावती आमच्या देतील आणि महायुती प्रचंड मताधिक्याने बहुमताने या ठिकाणी पुन्हा सत्तेत येईल. आता अमित शहांच्या या नव्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही हेच समोर येत आहे. तुम्हाला अमित शहा आणि दादा आणि शिंदेंच्या वक्तव्याबाबत काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका.